महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आजपासून धुळे शहरातील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत शालेय शिक्षण विभागानं ज्या ठिकाणी कोरोना सं, संसर्ग सं, कमी आहे त्या ठिकाणी नियमावलीसह शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला त्यानुसार शा धुळे शहरातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत पालकांमध्ये अजूनही संभ्रम असल्यामुळं शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचं मुख्याध्यापिका मनीषा जोशी यांनी सांगितलं शासनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळं पालकांनी देखील विद्यार्थ्यांना सॅनिटायझर मास्क देऊनच शाळेमध्ये पाठवावं असे आवाहन त्यांनी यावेळी केलं नमस्कार मी मनीषा जोशी कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची प्राचार्या आजपासून एकतीस जानेवारीपासून शाळेला सुरुवात करावी असं शिक्षणमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे त्यानुसार आम्ही आजपासून पहिली ते आठवीची शाळा सुरू करत आहोत शाळेमध्ये सर्व शासनाच्या नियमांचं पालन तर होतच आहे एक दिवस निम्म्या विद्यार्थिनी आणि दुसऱ्या दिवशी पुढच्या निम्म्या असं एक ते चाळीस आणि चाळीस ते ऐंशी अशा प्रकारचं विभाजन करून आम्ही आठवड्यातून तीन दिवस विद्यार्थिनींना बोलवत आहोत संख्या खूप असल्यामुळे अशा प्रकारचा निर्णय आम्हाला घ्यावा लागत आहे जरी शाळेचे सर्व निय शासकीय सर्व नियम पाळून शाळा सुरू करत आहोत तरी देखील सकाळ सत्रात पाचवी सहावीचे वर्ग आता सुरू झालेले आहेत मात्र पालकांचा अतिशय अल्पप्रासि प्रतिसाद आहे आणि नववी आणि नववी ते बारावीची सुद्धा यापूर्वीच शाळा सुरू आहे परंतु दहावी आणि बारावीचा साधारणतः अभ्यासक्रम ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण झाला आहे ते त्यामुळे तेसुद्धा विद्यार्थिनी आणि पालक यांची अजून शाळेत येण्याची मानसिकता नाही आहे आणि नववी अकरावीच्या विद्यार्थिनी देखील कमी प्रतिसाद आहे त्यादेखील कमी संख्येने शाळेत उपस्थित राहत आहेत त्याच्या मागचं कारण असं असावं असा की कोविड चा नवीन व्हेरियंट जो आला आहे त्यामुळे खूप पॉझिटिव्ह सगळीकडे येत आहेत आणि त्या भीतीने पालक कदाचित पाठवत नसतील तरी देखील आता ह्या सगळ्या साथींच्या मदतीनेच त्याच्या आपल्या जीवनात त्याचं स्थान आहे असं गृहीत धरूनच आपल्याला पुढचं जीवन जगावं लागणार आहे विद्यार्थी लहान असले तरी देखील त्यांना ह्याची सवय करणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणून मी इथून पालकांनाही आवाहन करू शक इच्छिते की त्यांच्याजवळ छोटी सॅनिटायझरची बाटली द्या मास्क एक एक्स्ट्रा द्या एक वापरायला द्या कारण विद्यार्थिनी काय खेळत खेळत येतात सायकलवरून येतात त्यावेळी मास्क पडून जातो म्हणून त्यांच्याजवळ एक्स्ट्रा मास्क एक असू द्यावा आणि त्यांना सर्व सूचना देऊन घरून त्यांना शाळेत पाठवावं ज्यायोगे त्यांचा अभ्यासाचं नुकसान होणार नाही आपल्या बरोबरीच्या मैत्रिणींमध्ये मित्रांमध्ये एकत्र अभ्यास करणं हे आणखीनच महत्त्वाचं असतं त्यातून जास्त चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं शिक्षण होत असतं म्हणून मी पालकांना आवाहन करते की अगदी तुम्ही काळजी न करता विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवा